जनता की बात जनता के साथ। नवापूर शहरातील आदर्श नगरात घरफोडी झाल्याची घटना घडली। आदर्श नगरात राहणारे विजय आनंद बागुल यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोंडा तोडत सोन्या चांदीचे दागिन्यांसह रोकड लंपास केल्याची घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार विजय बागुल अनुदानित प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा गडद येथे अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत। ते दिवाळीच्या सुट्टीत गावाला गेले असता घरी कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना घडली। बेडरूममधील कपाटामधील सोन्या चांदीचे दागिने तसेच लहान मुलांचा गल्ला लंपास केल्याने चोरीत 10-12 हजार रुपये व काही सोन्या चांदीचे दागिने लंपास केलेत। विजय बागुल आज घरी आले असता त्यांना हा प्रकार उघडकीस आला। दरम्यान या प्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पुढील कारवाई पोलीस करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट, नवापूर लाइव न्यूज, नवापूर। जनता की बात जनता के साथ।